तर हंडीमध्ये आपण आज वेज बिर्याणी बनवणार आहोत ती देखील नांदेडची फेमस तर या ठिकाणी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी बासमती तांदूळ घेतलेले आहे आता या ठिकाणी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला तांदूळ नव्वद टक्के शिजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये मीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे आहे तर पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते तांदूळ टाकून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर आपल्याला भात जे आहे ते नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं जे भात आहे ते छान शिजलेलं आहे नव्वद टक्के आपले तांदूळ जे आहे ते शिजलेले आहेत आपल्या जे भात आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे आणि नव्वद टक्के शिजून घेतलेला आहे आपण आता आपल्याला हा भात जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे एका चाणीवरती काढणार आहोत आणि यावरती थंड पाणी ओतायचं आहे आपल्याला त्यामुळे आणि ही शिजण्याची जी प्रोसेस आहे ती स्टॉप होईल आपल्याला भात नव्वद टक्के शिजलेला पाहिजे यावरती मी थंड पाणी ओतलेलं आहे एकदम मोकळा मोकळा असा आपला भात तयार झालेला आहे थंड होण्यासाठी आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे यामध्ये सात ते आठ केसरचे धागे भिजू घातले होते त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडंसं ऑरेंज फूड कलर देखील टाकलेला आहे तर बिर्याणीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या टॉस करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे एक चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापून घ्यायचे आपल्याला उभ्या आकारामध्ये दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते कांदे तळून घ्यायचे तर गॅसची जी फ्लेम आहे ती हाय आहे आणि तेलही आपलं छान तापलेलं आहे जे उभ्या आकारामध्ये कट केलेले कांदे कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता आपला हा कांदा छान क्रिस्पी असं तळून झालेला आहे एका झाल्यावरती आपण हे कांदा जे आहे ते काढून घेणार आहोत त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा तेल राहणार नाही सर्व कांदा मी अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे एक कॅरेट घेतलेला आहे बीन्स घेतलेली आहे एक बटाटा आणि एक टमाटा घेतलेला आहे त्याचबरोबर वटाणे घेतलेले आहेत फ्रेश आणि खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दालचिनी दालचिनीचे दोन ते तीन तुकडे मोठी इलायची घेतलेली आहे चक्रीफूल घेतलेलं आहे लवंगा घेतलेले आहेत दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि केजपत्ता आणि एक छोटी इलायची घेतलेली आहे आपण बटाटे फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत बटाटे आपले थोडे फ्राय झालेले आहेत त्यामध्ये आता मी खडे मसाले टाकून घेणार आहे त्याला देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला इतर जे भाज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या त्यामध्ये कॅरेट टाकलेलं आहे मी बीन्स टाकलेला आहे त्याचबरोबर वटाणे टाकलेले आहेत टमाटर टाकायचे आपल्याला भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या भाज्या स्कीपही करू शकता त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे जिरे पावडर टाकायचे आपल्याला धने पावडर टाकायचे अर्धा चमचा त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला भाज्या आपल्याला टॉस करून घ्यायच्या आहेत थोडेशा शिजून घ्यायच्या आहेत आपल्याला तर यामध्ये मी टाकत आहे दोन चमचे दही दही टाकूनही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आपल्याला तर यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे या भाज्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि भाज्या थोड्याशा वाफून घ्यायच्या आहेत आपल्याला पाच मिनिट मी भाज्या वाफून घेतलेल्या आहेत झाकण उघडलेलं आहे भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बटाटा देखील छान शिजलेला आहे तर या ठिकाणी आता आपल्या भाज्या देखील तयार आहेत आणि आपला राईस देखील तयार आहे तर या ठिकाणी मी एक हंडी घेतलेली आहे खाली तेल टाकलेलं आहे मी तेल पूर्ण हांडीला मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला भाज्याची जी लेअर आहे ती टाकून घ्यायची आहे एक भाज्याची लेअर द्यायची आहे त्याचबरोबर जे शिजवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला जो तळून घेतलेला कांदा आहे त्याची एक लेअर द्यायची आहे त्याचबरोबर वरून तूप टाकायचे आपल्याला एक चमचा जे केसर आपण दुधामध्ये भिजू घातले होते ते दूध टाकायचे आपल्याला यावरती कोथिंबीर टाकायची आपल्याला त्याचबरोबर परत आणखीन एक भाजीची लेअर द्यायची आहे सेम आता आपल्याला भाताची एक लेअर द्यायची आहे यावरती देखील आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकलेला आहे त्याचबरोबर तळेला कांदा टाकलेला आहे केस दूध टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आपली जी हंडी आहे ती तयार झालेली आहे यावरती आपण एक सिल्वर फॉईल लावणार आहोत ला। किंवा तुम्ही एखादी दि पोळी देखील लावू शकता म्हणजेच उंडा उंड्याची पोळी तयार करून ती देखील तुम्ही लावू शकता यावरती तर या ठिकाणी मी सिल्वर फॉईल लावलेला आहे रब्बल बँड लावून घेतलेला आहे मी सिल्वर फॉईल एकदम पॅक केलेला आहे आता आपल्याला हांडी जी आहे ते तव्यावरती ठेवायची आहे आणि याला शिजू द्यायचे आहे आपल्याला एक पाच मिनिट आपण याला छान शिजू देणार आहोत तर आपले नव्वद टक्के तांदूळ शिजलेले आहेत त्याचबरोबर आपल्या भाज्या देखील शिजलेल्या आहेत त्यामुळे मी या ठिकाणी हंडी जी आहे ती तव्यावरती ठेवलेली आहे भाज्या आपल्या खालून करपणार नाहीत तव्यावरती ठेवल्यामुळे आपली जी हंडी आहे ती व्यवस्थित तापते देखील आणि यामधील जी बिर्याणी आहे ती एकदम छान शिजते देखील दहा मिनिट आपल्याला ही हांडी तव्यावरती ठेवून छान शिजून घ्यायचं आहे तर एक दहा मिनिट झालेली आहे आणि आपली हंडी जी आहे ती तयार झालेली आहे तर आपली जी बिर्याणी आहे ती तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे रंग देखील खूप सुंदर असा आलेला आहे तर सर्विंग करून घ्यायची आपल्याला तयारी आहे आपली नांदेडची फेमस हांडी बिर्याणी जेव्हा ही बिर्याणी सर्व करायची आहे तेव्हा खालीपर्यंत आपल्याला चमचा घालून नंतरच बिर्याणी काढायची आहे अशा पद्धतीने आता आपण ही बिर्याणी जी आहे ते काढून घेणार आहोत चमचा जे आहे ते खाली बुडापर्यंत घालायचे आपल्याला आणि नंतर बिर्याणी काढायची व भाज्या ज्या आहेत सर्व बाजूने सेम अशा येतील तर तुम्ही ही रायतासोबत सर्व करू शकता एकदम इझी आणि एकदम सिम्पल अशी नांदेडची फेमस हंडी बिर्याणी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून ठेवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा